नमस्कार मुलांनो, आज आपण वर्ग 9 यामध्ये सहावी कविता आहे या झोपडीत माझ्या। या कवितेची कवी आहे राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। आधी आपण या कवित्रीचा परिचय बघूया। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचं पूर्ण नाव माणिक बंडोजी ठाकूर। त्यांचा जन्म झाला आहे 1909 ते त्यांचा मृत्यू 1968। ते एक संत कवी, समाज सुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाज विघातक गोष्टीवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा, आत्मसन्मय यांचे पाठ दिले। गावागावातून गुरुदेव सेवा मंडळे स्थापन केली। या कार्याबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गौरव केला। अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके प्रकाशित आहे। शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्व धर्म समभाव याविषयी कडकडीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोक शिक्षण देणारा त्यांचा ग्राम गीता हा ग्रंथ सर्वत्र आदराने वाचला जातो। सुख आणि आर्थिक सुबत्ता यांचा काही संबंध नसतो, कारण सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत। लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन या माझ्या झोपडीत या कवितेमध्ये केलेले आहे। कवी म्हणतात की लहानशा झोपडीतही सुख, शांती आणि आनंद नांदत असतो। महालातील सुखे झोपडीतही आनंद प्राप्त होतात। अशा प्रकारे या झोपडीतल्या वैभवाचे वर्णन अतिशय साध्या शब्दात कवीने केलेले आहे। तर आता आपण बघूया कवितेच्या ओळी। राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। भूमीवर पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। जाता तया महाला मजव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। महाली मऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमिनी माने या झोपडीत माझ्या। येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। तर आधी आपण दोन ओळीचा अर्थ बघूया। राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या। आधी शब्द बघूया। महाल, महाल म्हणजे राजवाडा, सौख्य, सौख्य म्हणजे सुखे, झाली म्हणजे मिळाली, भूमी म्हणजे जमीन, प्रभुना म्हणजे देवाचे नाव, आणि नित्य, नित्य म्हणजे नेहमी। तर आधी आपण या दोन ओळीचा अर्थ बघूया। या दोन ओळीमध्ये तुकडोजी महाराज म्हणतात की एखाद्या राजालाही राजमहाला जे सुख समाधान मिळाले असते, ती सर्व सुखे मला या झोपडीत मिळतात। राजवाड्यापेक्षा जे सुखे राजवाड्यामध्ये मिळत नाही, ते सुख मला या माझ्या छोट्याशा झोपडीमध्ये मला मिळतात। या दोन ओळीमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलेले आहे। भूमीवर पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभु नाम नित्य गावे या झोपडीत माझ्या। भूमी म्हणजे जमीन, प्रभु नाम म्हणजे देवाचे नाव। या दोन ओळीमध्ये कवी म्हणतात की अंगणातल्या जमिनीवर आरामात निजण्याचे आणि रात्री आकाशातील चांदण्याकडे ताऱ्याकडे पाहण्याचे सुख मला या झोपडीतून मिळते।
देवाचे भजन नेहमी मी गात या झोपडीत मी आनंदात राहतो। कवी म्हणतात की देवाचे भजन नेहमी मी गात असते या झोपडीत राहून भजन गात असते आणि ते भजन मी आनंदात गाऊ राहत आहो असे या दोन ओळीमध्ये सांगितलेले आहे। तिसरा कडवा आहे पहारे आणि तिजोऱ्या त्यातूनही होती चोऱ्या दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या। पहारा पहारा म्हणजे रखवाली तिजोरी म्हणजे खजिना पेटी आणि तया म्हणजे त्या। या तिसऱ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात की महालामध्ये तिजोऱ्यातून धन साठवून ठेवलेले असतात। कवी काय म्हणतात की हे महाल आहे मोठे राजवाडे आहे या अशा घरामध्ये धन संपत्ती साठवलेली असतात त्यावर सप्त पहारे ठेवलेली जातात। ती सुद्धा तेथे अशा महालाच्या ठिकाणी चोऱ्या होतात माझ्या मात्र माझ्या या झोपडींना दरवाजे नाही सतत नेहमी ती उघडी असतात। माझ्या या झोपडीला चोराचे भय नाही चोरण्या इतपत दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीला सुद्धा पहारे नाही माझ्या झोपडीला पहारे नाही। या धन दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडींना दार दोऱ्यांनी काळ्या कुलपांनी बंद करावे लागत नाही। झोपडीला चोराचे भय नाही येथे आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सतत उघडी असते। या ओळीतून कवीच्या मनाचा भाव व्यक्त केला आहे। आता आपण बघूया चौथा कडवा जाता तया महाला मज्जा शब्द आला भीती न यावयाला या झोपडीत माझ्या। मज्जाव यामध्ये बघूया आपण मज्जाव म्हणजे अटकाव निर्बंध। शामदाने शामदाने म्हणजे काचेचा दिवा माने म्हणजे सन्मान। या चौथ्या कडव्यामध्ये कवी म्हणतात राजवाड्यात परवानगीशिवाय शिरकाव होत नाही। अटकाव हा शब्द इथे असतो अटकाव म्हणजे मज्जाव निर्बंध असतो पण माझ्या या झोपडीत येण्यासाठी कशाचीही भीती वाटणार नाही। झोपडीत सर्व माणसाचे खुले स्वागत केले जातात या दोन ओळीमध्ये लेखक कवीने सांगितलेले आहे। नंतर आहे महाले मऊ बिछाने कंदील शामदाने आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या। शामदाने म्हणजे काचेचा दिवा माने म्हणजे सन्मान। तर या महालामध्ये आरामासाठी मऊ बिछाने असतात आणि कंदील झुमराची रोषणाई केलेली असते पण माझ्या झोपडीत जमिनीवर पहुडणे हा सन्मान आहे धरतीचाच बिछाना आहे। कवी काय म्हणतात की आपण महालामध्ये बघतो की आरामासाठी मऊ बिछाने असतात कंदील झुमराची रोषणाही देखावा असतात परंतु या माझ्या छोट्याशा झोपडीमध्ये धरतीचाच बिछाना असतो। नंतर आहे येता तरी सुखे या जाता तरी सुखे जा कोणावर कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या। बोजा बोजा म्हणजे वजन एक प्रकारचं वजन दडपण। तर या ओळीमध्ये कवी म्हणतात माझ्या झोपडीत कुणीही प्रेमाने या आणि प्रेमाने पण जा। या माझ्या झोपडीत येताना जाताना कुणाच्याही मनावर एक दडपण नसतो असे या ओळीमध्ये सांगितलेले आहे। नंतर आहे पाहुनी सौख्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या। विराजे विराजे म्हणजे शोभते देवेंद्र म्हणजे इंद्र देवाचा राजा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या आनंदमय झोपडीचे वर्णन करताना म्हणतात की माझ्या झोपडीत सुख समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे। झोपडीत एवढे पराकोटीचे सौख्य मला लाभले की या इंद्राला सुद्धा
देवेंद्र, देवेंद्र म्हणजे इंद्र, देवाचा राजा, या इंद्राला सुद्धा सुखाचा, माझ्या सुखाचा हेवा वाटतो, माझे सुख पाहून या इंद्राला माझा हेवा वाटतो, झोपडीतील या सुखाची महती विचार, महती सांगणारा विचार या दोन ओळीतून आपल्याला व्यक्त करता येतात। तसेच या गरिबांच्या मनातील निर्मळ भाव, त्याच अभय, हा संदेश इतक्या सोप्या शब्दात मांडला आहे की माझ्या झोपडीत आशाची घनता वाढते। तसेच हा शब्द एकाच वेळी विशेषण, क्रियापद या दोन्ही अंगाने सुद्धा अर्थवाही केला जातो। कवी म्हणतात की या झोपडीत सुखाची महती सांगतो, या सुख या झोपडीत सुखाची महती सांगणारा विचार या दोन ओळीतून व्यक्त केला जातो।